डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। जिल्ह्यातील महामार्गांची परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशासनाकडून घेतल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी आंदोलनाची भूमिका घेतली। या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपा आणि खासदार सुजय विखे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असून आमदार निलेश लंके यांचं उपोषण म्हणजे राजकीय स्टंट आहे असा आरोप भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। त्यांनी लोकसभा लढायचे असं तर आम्हाला काही अडचण नाही, त्याच्या त्याच्या पक्षाचा तो निर्णय असतो। ते उद्याच्या लोकसभेचे उमेदवार असतील तर त्यांनी जिल्ह्यावर येणं, आम्ही कुठं त्याला कोणाला लोकशाहीमध्ये कोणाला अरुण करायचं कारण नाही, पण ह्या रस्त्याच्या बाबतीत त्यांनी पूर्णतः माहिती घ्यावं। त्यांना रस्ता पूर्ण खरंच जनतेसाठी करायचा असेल, त्यांची तळमळ असेल, लोकप्रतिनिधी आता जे खासदार म्हणून सुजय विखे पाटील किंवा नामदार असतील त्यांच्या चर्चा करावं, त्याच्यातल्या ज्या लूज फॉट अडचणी असतात तर एखाद्या वेळेस जर समजा आम्हाला सोडायला अडचणी तर हा तुम्ही मदत करा, पण ह्या प्रकारे स्टंट न करता जनतेचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा। आता ह्या रस्त्याच्या परिस्थिती, ठेकेदाराची अडचण, सगळ्या गोष्टी सगळ्या माहीत असताना आता नवीन ठेकेदाराचं टेंडर 8 दिवसात निघून एका वर्षात आधी काम पूर्ण होणार, ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आहे। अशा पद्धतीने चाललंय काम, काय नाही चाललं असं असताना काहीतरी विपक्षाला बसायचं, टंटबाजी करायची आणि पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, पार्टीला बदनाम करायचं, याच्यात त्यांनी कोणतंही इलेक्शन लढता येणार नाही, याच्यात त्यांनी इलेक्शन, यामुळे इलेक्शन घेऊ शकत नाही। लोकांना सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी माहीत असतं। शेवटी निधी आणण्याचं काम केंद्र सरकारमध्ये भाजप असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे नेते, आधी याच्या आधी माननीय दिलीप गांधी साहेब असतील, आता खासदार सुजय जाधव विखे पाटील असतील, यांनी निधी आणण्याचं काम केलं। नगर जिल्ह्यातला उड्डाणपूल किती दिवसाचा खाडल्याला उड्डाणपूल, वेळेच्या 5 महिने आधी टेंडरच्या प्रक्रियेमध्ये जी मुदत दिली त्याच्या 5 महिने आधी ते काम पूर्ण झालं। त्याच पद्धतीने 2 वर्ष काम सुद्धा 2023 पर्यंत वेळेच्या आधी पूर्ण होणारी, त्यामुळं काम झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, त्या पद्धतीने पूर्ण नेते आम्ही प्रयत्नात आहोत आणि अशा पद्धतीनेच भविष्यातल्या डेव्हलप होणार आहे। याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी नितीन गडकरी यांना देखील चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे हे काम पूर्ण झाल्याचं जे आहे ते भाषणामध्ये उल्लेख स्वतः नितीन गडकरी यांनी केला। नाही, आता हे दूर फेक आहे, पूर्ण झाल्याचे आता यांना सवय लागली आघाडीतील लोकांना। तुम्ही ते पाहिलं, राहुल गांधींनी एक पत्र आणलं सावरकर माफी मागतात म्हणून इंग्रजाची, 4 पत्र लिहिले पंडित नेहरू, महात्मा गांधी सगळ्यांनी माफी मागितली ती, म्हणजे हे शब्दाचा प्रत्येक वेगवेगळा अर्थ लावण्याचा यांच्या हे यांच्या संघटनेतले विषय। काम पूर्ण झालंच नाही हे तुम्हाला आम्हाला माहिती, ते अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती, असं पत्र कधी जाऊ शकतं का? 3 टप्प्यातलं काम आहे, त्या पुढच्या टप्प्यातलं काम पूर्ण झालं त्याचं पत्र दाखवित असतील दोन्ही, पण नवीन तर काम पूर्ण झालं नाही आम्ही सांगतो नाही झालं। उपोषणाला ते ज्या वेळेला बसले त्यावेळेला तिथं मेडिकल सुविधा जी आहे तर ती पुरवली गेली नाही किंवा काय, आणि याच्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना जबाबदार धरलंय की प्रशासनावरती त्यांचा दबाव आहे? असं काहीच नाहीये, प्रशासनाचा दबाव असतात, उपोषणाला बसून नसतं दिलं, ही काही लोकशाही हुकूमशाही थोडीच आहे आणि पालकमंत्री कसं काय दबाव टाकते, शेवटी अधिकाऱ्याचं बी त्याच्यात कर्तव्य किंवा त्यांची ती ड्युटी की उपोषणाला बसणाऱ्याची चेकिंग करणं, त्यांची काय अडचण असेल शरीर पाहणं, त्यांना समजा काही शारीरिक त्रास झाला त्यांना ऍडमिट करणं, ही तर अधिकारी जबाबदारी आहेत ना, ते होणार आहे पूर्ण पार पडणार आहे। आमची तर विनंती त्यांना, तुम्ही रस्ते चांगलं व्हावं, खड्डे बुजवा यासाठी उपोषण बसायला असते, तर आमची विनंती ते पूर्ण करण्यासाठी तिथं अडचणी तिथं मदत करा, रस्ते काय बसतात, रस्ते बसून तुम्हीच कार्यक्रम किंवा जे अडचणी सॉल्व्ह होणार आहेत, फक्त हे राजकीय स्टंटबाजी न करता खरंच तिथं अडचण आहे, तुमची गरज लागेल
लंके साहेब आहे तिथं त्यांची आपण मदत घेऊ. आणि त्यांना वाटत असं का त्यांच्या मदतीमुळे एखादं काम होत असं तर आमची काही अडचण नाही, त्यांनी मदत करावं. आणि त्यांना वाटत असं ह्या संदर्भात खासदार साहेबांची मीटिंग झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, ते सुद्धा घडून आणण्याचं काम आम्ही करू. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. बॉश सर्विस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस मध्ये. सुसज्ज जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कार रिपेअर, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, डेंटिंग पेंटिंग, एसी रिपेअर, स्पेअर पार्ट्स, फोम वॉश, ऑइल चेंज, इंजिन सर्व्हिस, ब्रेक सर्व्हिस, बॅटरी सर्व्हिस, लाईट सर्व्हिस आणि कोड स्कॅनर. ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस, समनापूर गणपती मंदिरासमोर, संगमनेर लोणी रोड, संगमनेर. संपर्क 72 18 18 18 49.